हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग कृष्णकांत नावकार। आज आपण संडे स्पेशल मार्केट म्हापसाच्या मार्केटमध्ये जाणार आहे आणि संडे स्पेशल अशी गोव्याची फिश फ्राय बनवणार आहे। तर आता आजचा ब्लॉग एन्जॉय करा। आज संडे निमित्त आमच्या रूमवर अशी साफसफाई वगैरे चालू आहे आणि सर्व मित्रमंडळी उठलेले आहे। कोणी तोंड धुत आहे तर कोणी ब्रश करत आहे आणि अशी साफसफाई करून मस्तपैकी पूरा रेडी होऊन आज आम्ही संडे स्पेशल असा एन्जॉय करणार आहे। मस्त ही आमची रूम आहे आणि मित्रमंडळी आमची अशी कोणी फोनवर होत। चला तर आता आम्ही मार्केटसाठी निघालेलो आहे। हा माझा मित्र योगेश आहे, हा PhD स्कॉलर आहे डॉक्टर योगेश। आमच्या इथे RND ला कार्यरत आहे आमच्यासोबत। चला तर तुम्ही बघ बघा आणि फुल डे एन्जॉय करा। संकेत कुठं राहिला आणि आली आहे आमची लिफ्ट। आता आता चालले आहेत मार्केटमध्ये आणि मी आहे त्यांचा व्हिडिओग्राफर योगेश, जो की रेसिपी बनवणार आहे। पैसे काढूया ATM मधून आणि शॉपिंग करूया संडे स्पेशल। आमच्याकडे आता पैसे संपलेले आहेत, त्यामुळे आम्ही ATM वर पैसे काढायला चाललो आहे। ते पण उसने घेऊ दे खर्च आहे खर्च। चल 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 काढून झालेलं आहे। आता इथं मापसामध्ये आपण आलो आहे, फिश मार्केट आहे। फिश मार्केट टाकून फिश मार्केटच्या जवळजवळ आपण आलेलो आहे। इथं राजा अशा फिश येतात फडफडत फडफडत, अशा फ्रेश पैकी समुद्राच्या फिश येतात। फिश मार्केट म्हणून फ्रूट मार्केट मध्ये आणलेलं आहे सध्या। हे आले आता भाजी मार्केट। हे आता आपण एंट्री करत आहोत फिश मार्केट मध्ये। पळाला पळाला आमचा संकेत, वाचताला सहन होत नाही। समोर व्हिडिओ एडिट करायला दिले जाते। कौन सा है भाई माता माते कुठला आहे नाव काय पूजा आठ दहा पीस हे काय शंकर शिपले काय माहित। हे आता आम्ही सुरमई घेतलं आहे या आजीकडून।
किंगफिश फिश मार्केट है आने फिश मार्केट का बाहर चुरमे नाव है मराठी में ये बन फिश है आने खूब महाग टेस्टी अभी फिश है आने एक अच्छे फिश है 1000 रुपया गोव्याच्या मार्केटमध्ये खूप साऱ्या फिश अवेलेबल आहे तर ताज्या ताज्या सकाळी फिश येतात मार्केटमध्ये खूप अशी गर्दी आहे आणि आता सुगंध येतो त्यामुळे आमचा संकेत पडून गेलेला आहे त्याला शोधावा लागणार आता तिथं त्याला सोडलेलं त्या ठिकाणी जाऊन शोधावं लागणार काय म्हणतो संकेत संकेत कुठे आता चाललोय आम्ही कोकम घ्यायला कोकम आमच्या दोघांचा फेवरेट आहे फिराला घेणार आहे फिशसाठी रवा फिश फ्राय मसाला वगैरे तर असंच तर आम्ही आता मार्केटमधून फिश आणली आहे आणि योगेश लागला आहे आज कामाला आणि असं फिश असं फ्रेश करत आहे तो वॉश करून घेत आहे आणि आमचा स्पेशल आजचा सेफ फिश फ्रायवाला मिस्टर योगेश फर्स्ट टाइम वी आर ट्राइंग हियर दिस फिश होप सो आजचं हे किचन वगैरे क्लिनिंग योगेशने करून घेतली आहे तर आमच्या ब्लॉगमध्ये चांगला शूट यावा असं त्याची इच्छा आहे आणि उत्कृष्ट अशी चव आहे याच्या हाताला जबरदस्त अशी फिश फ्राय बनवतो माझ्यापेक्षा जास्त नावकार सरांच्या हाताला चव आहे आणि हा आमचा दुसरा रूममेट आणि आर जे सोहम याचं नाव सोहम आहे पण त्याला आर जे मेट होतो कारण हा अँकरिंग एकदम बेस्ट करतो बेस्ट कॉमेंट्री अँकरिंग करतो आणि त्याला हा आमचा संकेत आलं लसूणची पेस्ट रेडी करत आहे आणि सोबतच योगेशने हे फिश क्लीन करून घेतली आणि नेक्स्ट प्रोसिजर तो आपल्याला रेसिपीमध्ये सांगणार आहे नेक्स्ट प्रोसिजर इज रवा चिली मिर्च चला बघून घ्या तुम्ही आमचा डॉन आलेला आहे हा याने याच्यामध्ये रवा काढला आहे आणि त्याच्यामध्ये हा शाही चिकन व फिश फ्राय मसाला आणि हा दुसरा फिश फ्राय मसाला दोन्ही ॲड करून घेतलेले आहे आणि समोरची रेसिपी धुतलेले जे मासे आहेत की नाही त्यामध्ये आपण हळद टाकून मसाला टाकून त्याला आता आपण जरा मिक्स करून व्यवस्थित लेअर देऊ लेअर झाल्यानंतर नाही ते खाली बघा खाली हे रवा फिश फ्राय मसाला जरा मीठ जरा रेड चिली पावडर असं बनवून केलेलं आहे हे ज्यावेळेस सेमी सॉलिड असेल त्यावेळेस हे कोरड्यात टाकणार तर व्यवस्थित ह्याला कोटिंग येईल आणि फ्राय करताना एकदम चव येईल आमचे R&D चे मास्टर कोटिंग काय त्याला काय सांगितलं अजून लेयर बापरे बाप असं पूर्ण दिमागावर तर लाईट दिसत आहे वेगळं हे आता मिक्स करून घेऊया आलं जिरं लसूण सगळंच काय टाकलं याच्यामध्ये यातनं असा स्वाद येणार की विषय हार्ड होऊन जाईल सगळे असे बोटत चाटत पुसत राहतील दिस इज द कोटिंग लेअर कोटिंग ऑफ फिश एक फिशचा तुकडा घेऊन याच्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड केला आहे आणि तो काढून बाजूला ठेवणार थोडा वेळ असं सोमीस त्याच्याकडे चाललं आहे
पीठ मळीन काम चपाती आणि इकडे आहे बिल्डर आमचे रूमचे बिल्डर शुभम बोलवी आता याला असं भिजून 10 मिनिटं ठेवायचं आहे 10 मिनिटं झाले की आपण लगेच तळायला स्ट्राय लागेल त्यामुळे जास्त लागेल अजून थोडं ओके ठीक आहे एवढं लागलं तर आपण नंतर अजून घेऊ आणि साईड बाय साईड व्हेज बिर्याणी बनवत आहे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे जिरं लवंग आणि तेजपत्ता अजून काय त्याच्यामध्ये कार्डामम बिलाडम आणि इकडे व्हेज बिर्याणी स्पेशल आज आमचे डॉन छोटे डॉन बोलवणार आहे शुभम नरवळे छोटे डॉन गाजर खाऊन पण दाखवत आहे असंच प्रकारे बिर्याणीमध्ये कमी पडलं त्यांना मारणारी हे बघा पहिल्यांदाच इथं चालू आहे आता अशी फिश फ्रायसाठी रेडी केलेली आहे तळायला सुरुवात केलेली आहे बस 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 रे नंतर टाक बाकी गोव्याचे स्पेशल फिश आज बनवत आहे आपण रूमवर किंग फिश आहे हे एक पीस आणलेला होता 300 रुपयाचा मास्टर शेफ योगेश बनवत आहे जळणार नाही ना काय इकडे व्हेज बिर्याणीसाठी रेडी झालेला आहे आणि याच्यामध्ये इकडे आहे आणि शुभम असा व्हेज बिर्याणी बनवणार आहे वा योगेश वा काय जबरदस्त फिश फ्राय बनवले एकदम क्रंची अँड क्रिस्पी जबरदस्त असा स्वादिष्ट बनवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण ॲड केला आहे कांदा लिंबू वगैरे जबरदस्त